मुंबई येथे शेफाली भुजबळ यांच्या अनावरणम या चित्र प्रदर्शनाचं गेल्या 13 ते 19 तारखेच्या दरम्यान प्रदर्शन साकारलं. या प्रदर्शनात वेगवेगळ्या महान व्यक्तींनी देखील भेट दिली. आपण शेफाली भुजबळ आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नक्की या प्रदर्शनामागे तुम्हाला प्रेरणा कुणाकडून. नमस्कार. प्रेरणा म्हणजे बरेच काही पेंडिंग एक्झिबिशन किंवा त्यांचे लिखाण केलेले महान व्यक्तींचे ते मी वाचत असेल. बोधनकरांचं नाव मी घेतलेलं होतं, अनिल नायकांचं नाव घेतलंय, वासुदेव गायतोंडेंचं नाव घेतलेलं आहे, सुजाता बजाज, असे काही आर्टिस्ट आहेत ज्यांची मला कला खूप आवडायची आणि मी बरंचसं वाचायची आणि त्याच्यातून मला ही कदाचित प्रेरणा मिळाली असं. घरातून माझे वडील पण थोडंफार पेंटिंग करायचे, पण लहानपणी माझं काही तेवढा हेतू नव्हता तिकडे जाण्याचा. आणि लग्नाच्या नंतर मी 16 वर्षाची जर्नी आहे, 16 वर्ष मी बरंचसं काम केलेलं आहे आणि त्याच्यातून जे काही आत्ता ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स पहिलं एक्झिबिशन आहे माझं हे जे लागलेलं आहे, ते जे जे काही मी एक्सपेरिमेंट केले ते मी लावलेले. किती पेंटिंग्स आहे इकडे? जवळजवळ माझ्या 60-65 पेंटिंग्स आले, पण इकडे मी फक्त 36-37 पेंटिंग्स. म्हणजे ओघवत्या भावनांच्या रंगसंगतीतून प्रकटीकरण करण्याचा तुमचा हा जो प्रयत्न आहे आणि व्यक्त आणि व्यक्त अव्यक्त ज्या काही भावना आहेत त्या रेखाटण्याचा जो काही तुम्हाला छंद जोपासला गेला आहे, यामागे तुम्ही प्रेरणा कुणाची आहे हे तर सांगितली, पण संपूर्ण तुमचं जे काही शेड्यूल आहे ते एकदम व्यापक दृष्टिकोनातून म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही पावलं टाकताय, पण या क्षेत्रातच जावंसं का वाटलं नाही? ते असं ऑपअप आलेलं असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातून पण खूप प्रोत्साहन मला मिळत राहिलं, साहेबांचं असो, समीरभाऊंचं असो किंवा घरच्यांचं सगळ्यांचं असो, प्रोत्साहन प्रत्येक वेळेस देत राहिले. त्याच्यात विशाखा पण करायची काही पेंटिंग आधी, तर त्याच्यामुळे पण घरातून पण ती एक कदाचित ओढ लागली असावी मला. आणि असं परत बरेचसे पेंटिंग्स करत असताना पण साहेब पण मला सांगायचं याचं पुढे काय करणार आहे, कारण का मी एमईटीला बरेचसे लावले पेंटिंग्स आणि त्याच्यानंतर मग म्हटलं करायचं काय आता एवढे झाले 60-65, म्हणून हा एक्झिबिशनचा विचार केला. आणि करत असताना पावला पावलावर साथ मला मिळत गेली पूर्ण माझ्या कुटुंबाची, माझे फ्रेंड सर्कल आणि बरेचसे जे आर्टिस्ट लोक आहेत इकडे त्यांचं पण मी त्यांच्याशी पण बरंच वेळा मी जरा काही कॉन्व्हर्सेशन केले, इंटरॅक्शन केले, त्याच्यामुळे पण मला ती प्रेरणा मिळाली. प्रेरणा तर नक्की तुमच्या परिवारातील सदस्यांची मिळाली, बाहेरच्या लोकांची मिळाली. या 8 दिवसात या प्रदर्शनाला ज्या ज्या लोकांनी भेट दिली, म्हणजे आपण अनेक नावं देखील मला सांगितली, तर त्यातल्या प्रमुख प्रतिक्रिया काय आहे? तुम्हाला जे काही तुमच्याकडे फीडबॅक बुक आहे तर काय प्रतिक्रिया? माननीय दिलीप वळसे पाटील येऊन गेले, रुपाली काही चाकणकर येऊन गेल्या, साहेब तर इनॉग्रेशनला होते भुजबळ साहेब, तर ज्या प्रतिक्रिया आहेत आणि अच्युत पालव आले होते, नंतर बोधणकर साहेबांनी आणि अनिल नाईक साहेबांनी इनॉग्रेशन केलं होतं, तर प्रतिक्रिया म्हटलं तर सगळ्यात चांगल्याच आहेत, कारण खूप पॉझिटिव्हिटी या ॲम्बियन्समुळे आणि या कलाकृतीमुळे त्यांना मिळाली. बाहेरचे लोक जे येत आहेत, वॉकिंग जे झालेले आहेत, त्यांनी पण खूप पॉझिटिव्ह सांगितलं, कारण का कलर शेड्स आणि कलरमध्ये जे खेळलेले आहेत ते खूप व्हायब्रन्सी निर्माण झालेली आहे. आपली इन्व्हॉल्वमेंट होते प्रत्येक तुमची कलाकृती बघितल्यानंतर, त्या कलाकृतीमध्ये म्हणजे अवघा रंगची एक झाला, तिथे गेल्यानंतर तर खूप वेळ थांबावंसं वाटतं. तर तुम्ही देखील ज्यावेळी पेंटिंग करत असाल त्यावेळी तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या ओतण्याचा प्रयत्न त्यामध्ये ज्यावेळी करता, तर नक्की कुठले कुठले पेंटिंग्स त्याला वेगवेगळी नावं दिलीत ते सांगाल का आमच्या दर्शकांना? तुम्ही देखील ज्यावेळी पेंटिंग करत असाल त्यावेळी तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या ओतण्याचा प्रयत्न त्यामध्ये ज्यावेळी करता, तर नक्की कुठले कुठले पेंटिंग्स त्याला वेगवेगळी नावं दिलीत ते सांगाल का आमच्या दर्शकांना? काही ऋणानुबंध आहे, त्याच्यानंतर काही काहूर आहे, मनातले काहूर असतात, तसे ते मनातले काहूर म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. आता सकाळची पाहण्याची वेळ असते, आपण कुठे जात असतो तर त्यावेळेस ती सूर्याची किरण पडतात, म्हणून ते झुंजू दिलेलं आहे. आणि हे कुठलं हे आहे, हे नियांग म्हणून इंग्लिशमध्ये नाव दिलंय, पण माझं असं म्हणणं होतं की बाबा
तिमिरातून त्याच्याकडे जाणारं हे पेंटिंग आहे. असे कुठले कुठले भाऊले तुम्ही जर आम्हाला एक्सप्लेन केले तर बरं होईल प्लीज. त्याच्यानंतर इकडे ऋणानुबंध दिले, कारण दोन्ही कोणत्याही कलेचा किंवा आता नेचरचा किंवा काही म्हणजे आता जर घरातली माणसं आहेत एकमेकांशी संबंध एकमेकांचं लिव्हिंग असतो म्हणून ते ऋणानुबंध कुठे ना कुठेतरी आपल्याला सिंक व्हायचं असतं, हार्मनीमध्ये व्हायचं असतं, म्हणून ते ऋणानुबंध हा दिलेला आहे. निश्चितपणे पहिलं तुमचं हे पहिलं वैध प्रदर्शन आहे, पण या प्रदर्शनानंतर तुम्ही भविष्यात तुमचं काय नेमकं पुढे कसं जायचं असं काही प्लॅनिंग केलंय? माझी एक सिरीज कम्प्लीट झालेली आहे, स्पिरिच्युअल वर्क मी त्याच्यावर केलेलं आहे 12-15 मिनिटांची, तर ती पुढे कदाचित मी दुसऱ्या आर्ट गॅलरीला जाऊ शकते आणि बघू कसं, कारण या ह्याला खूप अप्रिसिएशन मिळालं म्हणून जरा एक अजून एक इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आलं प्रत्येकाने चांगलं म्हटलेलं आहे. केवळ मुंबईमध्ये मर्यादित न राहता परदेशात देखील असं चित्र प्रदर्शन सौ शेफाली भुजबळ यांचं भविष्यात हो या सर्व दर्शकांच्या वतीने आणि स्वतः मी शुभेच्छा देतो. निश्चितपणे चित्र ही जी काही कलाकृती आहे ती बघताना एक वेगळा दिशेला घेऊन जाणे, म्हणजे प्रत्येकाचे विचार इथे येऊन कुठेतरी थांबतात, प्रत्येक चित्र बघत असताना ते थांबतात आणि ते थांबल्यानंतर एक वेगळ्या विश्वात आपण जातो असं हे चित्र प्रदर्शन अनावरण या नावाने त्यांनी जी काही सुरुवात केली आहे आपल्याला भविष्यात निश्चितपणे सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.